पापा ये ने बांदी को पानी ते सफा हटाई गए ना खाने तो नहीं फूटी जाए के देखू सुबह अजी दौड़ को भाऊ थाम्बो थाम्बो कुंजा जाए रहे से हो अजी खुशियाल भाऊ पापा तुम्हें बहुत दिन को बाद में दिशा जी खेत में तुम्हें था हो दौड़ को भाऊ गाँव गए हो तो टूरी को आए थे जी का भयो था काई नहीं जी बी आई की जरा सी तबियत खराब होती बात में मिली ताम्र पोरा चालू हो तो तमंग शुक्रवार गया होता कौन कौन गया होता तो भौजी भी आई होती का तो संगमा होगा आम्ही दुई जन गया होता मोरो नाती की भी याद आई गई थी दुई दिन थाम भाऊ मंग इतवार आया काय का जीवती होती नहीं इतवार की तो मी कहो अब 4-5 दिन का ही खेत में जाना भयो नहीं चली जा सुबह आज तू तो रोजे आओ से दौड़ को खेत में आम्र बांधी का ना ध्यान देस का नहीं था का ध्यान दें को से भाऊ से बरोबर मी अब 2 दिन नहीं आयो वजह से आयो मैंने बांदी को कहे तो पानी पूरा चटाई के खान फूटी से कहा तो जाए देखो तो तुम्हें ओ ये खांडी भी देखने लगो से थी हे बोटा कोनी कोनी खाले को बांदी वाला फोटा कैसे थी उनको बांदी में पानी नहीं रहेगा जी भाऊ मैं भी देख ले सु जरा सो पूरा सीवार आप लो खांडी बरोबर सेत का नहाती इधर ओ देख लो भाऊ मंग संग मत जा भी घर देख भाऊ यह खान फूट गई से इंचकी अरे बंटी वादक कौन के गाया था काय मम्मी अरे बोंगाड़िया उल्टो ये तायो वादक ना मावन चवरी को बेला खाई रही से जाए जाए धाव लोकर खाओ अब बाबा ये ना रिंके गिंकी आई है गाय हम अब यको परा देसो चांगली सुताई कौन जैसे काड़ी अरे काड़ी लगा मारू गिरू नको पापा ये बंटी का पापा जी ताबोरिया वन लस्से थी भूख लगी का नहीं तो कजन मैं इंदला भी उर्मिला भाई भाई हमरे गाय दी से का तुमने दुर्गा गायला बरोबर बांधस नहीं ना काई नहीं वह चंगली चवरी गई थी खाकरेन परा तो खाई ले का करू भाई या गाय मोटी बदमाश से बस कसी दावा सोड़ से तो पता च नहीं चलो चांगलो नवीन दावा करो ना मंग कायला सोड़े पनांग गई तो भाई दिस भी नहीं ना पंटीला कहे ली जाए दे मनुन ओ सो तो वाला नवीनच दावा करना लगे खरीच कसे होगी तुम्हें नहीं तो कहते अब सबको बाड़ी में काई बाई लगाए रो से पप्पा मोरो सारखी चांगली शेती का बाई लोक चला तर माहीत से मग कशी बाई लोक रोज येते तर घर पर आय पडे शेती न झगडा को कारोटून होसे तून एको लाईक कसू का चांगलं दाबा नवीन दाबाला का बांध हो बाई हो बांधूसो भयो का तर दुर्गा जेवण खान नाही बाई म्हणला से गायला चारो टाकू सो गय ना जेवू सो गय तर गाय दिसीच नाही काय की भाजी बनायस तू बाई आमरे आणि भोंबोडी की भाजी आहे बापा मोटी चुंगूस भाई साचकल एकटी एकटीच भंबोडी की भाजी खासेस एक दिवस भंबोडी देस नी ना काही नी का नी भाई आज पहिली बारच आम्ही भंबोडी बनाया का भाई तुमरस तर खेत में हर साल भंबोडी फुटे होती ना तुम्हीच तर मला देसो कालो चामरे आणि कबती का अमदा भौजी ने भंबोडी नी देस म्हणून कोण जात अमदा एकही नी फुटी ने भंबोडी हर साल फुटती आणती तर तोला भी होत ना आमला भी होती या आमरे यांची चिंकी नी का वा कसे भोंबोडीच पाहिजे मम्मी भोंबोडीच पाहिजे तर मग दोडकू भाऊ को टुरा नाही का वर आणि होतीस बिकनला तर मग ओका जवळ केले या एक पाव मोठी महिंगी 100 रुपया पाव देस बाई बापा उन्हें दोडकू भाऊ घर का आणखी भोंबोडी तर माहित नाही बाई आणि रेस काही जंगल जुंगल मालका का काकी जी वा तुमरी गाय मारणला ताई बाबा बांधणला गयो तर मी अन पराणी बाबा जानते बाबा मला कोचा गई तर मम्मी आज जेवण भेटे का नाही तर मन मन भूक लगी से ना पापा तो मी का तो हात इंदा धरके टेंशन का तो जेवस काय नाही तर तू का मम्मी तू मला जेवण को देजो तपस तो जेवू ना मी नाही रे पापा एवढं मोठं भयस तर जेवण को नाही लेस ना काही नाही चल और मिला पापा खेत मला का आणला तर लगी टाइम लगाय जी तुम्ही तर पहिले हे देख मी का आणे उठ अरे बाप रे भोंबडी तू लवकर अदरक लसूण घेशील तबला का साफ कर देसू चांगले धोई धाई कर देसू हो जी पर जरा सी चानत ना तुम्ही तर किती सीच फुटी होती का तर वो ना गाट्या को धुरला नाही वो दोडकू भाऊ भी होतो ना खेत मा तर मी कहे दोडकू भाऊ ला तुम्ही भी अर्धी ले जाओ हो सी ती आमला येतीच पापा तुम्ही तर मस्त शेवजी वही तर बिकस होती भोंबडी आणि तुम्ही दे द्या तसं चुनला फुकट मा हो का कसेस बई का आंखी नी तर लगा माहिती जी तू दोडकू भाऊ को टुरा भोंबडी बिकसे खरा पापा मला तर दोडकू भाऊ ना कहीस का आम्ही एकही बार भाजी नाही बनाया म्हणून आणि कया दोडकू भाऊला का डुंबर फुटे होतो का म्हणून दोडकू भाऊ कसे जी भाऊ नाही ना मी तर रोज येऊ सुपर मला काही भोंबोडी मिली नाही तू आपण मारू जोडलं कस सांग रहीसेस
जान दे अब का करोस इस तू बनाव लवकर भाजी। हाँ तो तुम्ही जेवण कर लेना जी पहिले मग बनाव सो मग बाद में होया भाजी। ओ तोरी भी बात बरोबर से वो भाजी भी सरे पाहिजे पहिले की धर ये भोंबोडी ली जाय बोटा दोळ कु भाऊ भी मोर संग मा झूठ बोलियो। बापा आओ ना जी जेवण करन ना आणि कान लटक्यात तो। ओ आयरिस हो कोण जसे तरी भोंबोडी तू तो मोठो कोत होतोस ना का भोंबोडी आनंद आयरिस म्हणून काली आणीच फुटी होती भाऊ जो दिसतच नाही। हां मीच भेटव त्याला चुतिया बनवणला नाही नाही ना मी काय त्याला चुतिया बनवतो चल इत उत देख भी मिल सी का था। चल बाबा घर जा भी यो पानी को मौसम हो रही से मोरी आई बोमले कान गयो मनु नियो थामना घड़ी भर मिल लेती ना तू देखत बस मी जासू बाबा बयाड़ा काल मी 100 रुपया की बिकल तरी आज भी मिल लेती तो आज भी बिक भी बटाला अन का करेस तो तू अन 100 रुपया को मा हाँ सेती खाजो खान ला होती। अरे तुम्ही इंजा का कर रहे हो अबे चल पोरा इंजा लगा कुशल मामा जी आयो इतना आओ तुम्ही दुई जन इतना आओ भरा पापा पापा यो कायला पराने रे यो कायला पराने इताव तू इताव यो गोल्या कायला पराने माहितनी मामा जी तुम्ही आवाज मार्यात तर ऊ कसे अबे चल रे ना तुम्ही इंजा कायला आया होतात ऐ ये तो दूर खेत मा पाणी पाऊस को मौसम भयो काही समजसे का नाही समज व ये ना दिवस मा काही भी निकल जासे ती असं टुरपटून नाही इथं खेत मा नाही आवला बाबा एकटा डुकटा आवन कसे तर आपलं बाप माई संग मा आव ना जी मामा जी यो गोल्या चल चल कहीस म्हणून आयो मी ओको संग मा ओ पर काय कोसाठी माहितनी मामा जी पापा पापा हिनला का भयो परवास ती नुसता थांबत भी नाही गोल्या को घरच जासू ना सांगू सो को बाप जवळ अजी दोळकु भाऊ घर सेवकाजी जाय देख भरा गोल्या की मम्मी कोणात अजी खुशाल भाऊ आती आया सेट अजी भाऊ मोठे चांगली लगी जी भोंबडी की भाजी भोंबडी दे आता तुम्ही अमदा मिलीच नव्हती खानला का खोटी बोलस हो बाई तुम्ही बापा खुशाल भाऊ इथं आव ना का बाहेरच उपस हो अन का भय होत जी मोठं रागमा दिस रे असेल ना होगा दोडकू तू मोरसीन खोटं बोलेस का खोटं बोलू भाऊ मी बापा म्हणजे तुला काही माहीतच नाही सकाळी खेतमा मिल्या तुम्ही मला तर मला तर काहीच नाही कळत ना ओ तू रोजही आमर दुरुकी भोंबोडी आणत होतोस अन तू मोरसीन खोटं बोलेस हट भाऊ काही बी सांगस हो तुम्ही अजस तुम्ही देयात वयच खरी बाबा मी तर अजवरी आमर टोनला भोंबोडी नाही लगी अन मग यो तुमरं घरको गोल्या अब खेतमा आय होतो ना का कसे भाऊ मला तर काही माहीतच नाही आबू बोलावू तुम्ही ए गोल्या अबू हे कुशल मामा जी इंजा भी आया घर ए गोल्या हे कुशल भाऊ का कही रे असती येत येतोस का सांग ना अब कायला चुपचाप उभं असत देऊ अब कानको खाला एक थापड मम्मी येतोच नाही बाई येणं काल भोंबोडी बी बिकीसेस का कसे भाऊ तुम्ही खरे गोल्या खरी गोष्ट से काय हो मम्मी मी काल गए होतो खेतमा तर मला मिली होती ही भोंबोडी तर मग बन भोंबडीन को का करेस तर तू घर भी नाही आणेस ना घरच आणत होतो मम्मी वा दुर्गा मावशी मिली रस्ता मा तर कसे देना बेटा कसे मला कसे मी देसू कसे 100 रुपया कसे लगेस तुला तर मग मी न दे दे मला बापा बापा मोठं हुशार असेस तू तर आता सांगू का तुला नाही ना पप्पाजी कान दुखरेशी ना मारो कान दुखरेशी ना छोडो ना जी मग करजो का असो सांग सांग करजो का नाही ना जी नाही ना जी सोड दोडकू वाला सोड काला मारसेस तू राय मामाजी की माफी मांग तू पहिले मामाजी मला माफ करो जी मी आजपासून असो नाही करण को ठीक से बेटा पर असो एकटो डुकटो खेत जाना नाही हो जी मामाजी आजपासून मी असो नाही करण को ठीक से परिवार या व्हिडिओ तुम्हाला पसंद आई रे तर या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करो आणि व्हिडिओला शेअर भी करो आणि आमरो चॅनलला अबोवरी सबस्क्राइब नाही करा हो तर सबस्क्राइब कर लो आणि व्हिडिओमा आमरो कनला काही भूलचूक भई रे ती तर माफ करो सुहाना ना मेरा जिया दुरिया।